कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. जयवंती मला विचारत होती की कोणी मुलगा बघून ठेवलायस का. मग तू काय बोललीस? डोंट वरी, मी तुला प्रॉमिस दिलाय ना, तुम्ही नाही सांगितलं कुणाला. आणि बायदेवी आता दादाचं लग्न झालं तर तूच सांगशील ना. आणि कुणाला जरी माहीत नसलं तरी आपल्या लग्नाचं झालंय ना. अदिती जरा. येस येस, मी काय ऐकलं नाही हा, डोंट वरी, यू गाईज कॅरी ऑन. नाही आहे बघ, त्या दिवशी तुझ्या समाधानासाठी तू बोलशील ते मी ऐकलं, पण त्या दिवशी जे काही घडलं ना ते तू कोणाला सांगू शकत नाही. नाही सांगणार कोणाला, आणि तशी मी आता इन्सिक्युअर नाहीच आहे, कारण माझ्या कपाळावर तुझ्या नावाचं कुंकू लागलंय. आणि मला खात्री आहे की तू मला सोडून कुठेही जाणार नाहीस. लाईक गंमत दाखव. आता थोड्या फॉर्मॅलिटीज बाकी आहेत, त्या कम्प्लीट केल्या की ऍडमिशन होऊन जाईल. पण मिस्टर ठाकूर याला आपल्या शाळेत नादिकाने घातला. ए बाबाने मी इतके दिवस भेटलो नव्हतो ना, म्हणून मी या शाळेत नव्हतो. बनी जा बाळा, तुला शाळा बघायची होती ना, तू शाळा बघून घे, मी आणि बाबा सरांशी बोलतो. मिस्टर ठाकूर, तुम्हाला दोन मुली आहेत ना? हो सर. मग हा ऍक्च्युली माझं आणि वसुंधरांचं नुकतंच लग्न झालंय. बनी बनी यांचाच मुलगा आणि आता माझा आहे, पण ऑफिशियली अजून त्यांचंच नाव. ओके ओके ओके, ठीक आहे, काही हरकत नाही, आपण फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करून घेऊया. सॉरी मॅडम, एक्स हजबंड कुठे असतात? हे काय लगेच निघताय तुम्ही, जेवून जा ना, असं काय करताय? विशा का मग कुठे गेली होतीस तू? म्हणजे जाऊ येईपर्यंत आम्ही काय खातच राहायचं का? सॉरी जयू, माझा पूर्ण दिवस प्लॅन्ड आहे, माझी पार्लरची अपॉइंटमेंट आहे, मला निघावंच लागेल. आम्हाला उशीर होतोय ग, चल निघूया आपण. अग थांबा ना, आता जयूची सून तिचं ऐकत नाही, याच्यामध्ये तिचं काय दोष आहे सांगा बरं. तूही मला म्हणाली होतीस ना की तुला ऑफिसला जायचंय म्हणून, आता जयूचं मन राखायला का तुझा वेळ वाया घालवतेस? जयू आम्ही नंतर येऊ ग तुझ्या सुनेला भेटायला, आता खरंच आम्हाला वेळ नाही आहे. आणि हे गिफ्ट इथेच राहू देत, पुन्हा पुन्हा कुठे नेआण करत राहणार ना. बरं निघतो आम्ही, चल. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.